ॲडजस्टमेंट करू शकलो तर कुठं करू शकणार आहोत, एफ वाय आणि एस वायच्या परीक्षांमध्ये, पण टी वायची परीक्षा, लॉची फायनल इयरची परीक्षा, डी फार्म बी फार्म माझ्यापेक्षा सर व्यवस्थित सांगतील, तर या परीक्षांमध्ये आम्हाला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही, ते आम्हाला घ्याव्या लागतील. लॉकडाऊन झाल्यानंतर, लॉकडाऊन संपल्यानंतर सफिशियंट 15-20 दिवसाचा सबमिशनला, अभ्यासाला वेळ देऊनच या परीक्षा घेतल्या जातील. त्याचं टाईम टेबल काय करायचं याच्यासाठी 4 कुलगुरूंची समिती केलेली आहे. त्याच्यामध्ये सुहास पेडणेकर आहेत, करमाळे म्हणून पुण्याचे आहेत, शिंदे म्हणून कोल्हापूरचे आहेत, आणि SNDTच्या वंजारी मॅडम आहेत. आमचे डायरेक्टर धनराज माने आहेत आणि टेक्निकल एज्युकेशनचे डायरेक्टर अभय वाघ आहेत. ही आमची 6 जणांची कमिटी आहे आणि UGC कालच डिक्लेअर केलं आहे की ते देखील एक कमिटी स्थापन करतायत. ते देखील ठरवत आहेत की प्रत्येक राज्यातली एक्झाम कशी करायची. त्यांची कमिटी आणि आम्ही स्थापन केलेली कमिटी यांच्याशी कोऑर्डिनेशन करूनच राज्यपाल महोदयांची, मुख्यमंत्री महोदयांची परवानगी मिळाल्यानंतर हे टाईम टेबल जाहीर करण्यात येणार. नाही, अजिबात नाही. आपल्याकडे कदाचित पॉझिटिव्हचे पेशंट निगेटिव्ह जरी झाले तरी क्वारंटाईन पेशंटची संख्या अजून आहे. फक्त ऑरेंज झोनकडनं ग्रीन झोनकडे आपली वाटचाल सुरू आहे, म्हणून आपण ह्या सगळ्या प्रिकॉशन्स घेतो आहे. आज सकाळपासून खासदार विनायक राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडणगड, दापोली, खेड, आता चिपळूण गुहागर आणि आता रत्नागिरीला गेल्यानंतर उरलेल्या 3 तालुक्यांच्या तहसीलनिहाय बैठका घेतो आहे, जेणेकरून प्रशासनाला देखील शासन बरोबर आहे हे वाटलं पाहिजे, त्यांच्या कामाचं देखील कौतुक झालं पाहिजे. जे लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षविरहित काम करत आहेत त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजे. म्हणून हा पूर्ण दिवसाचा दौरा आज आम्ही रत्नागिरीचा करतो आहे. उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री रत्नागिरीमध्ये आहेत, त्यांच्यावर देखील आम्ही बैठकीला आहोत आणि ती बैठक करून मी आणि खासदार विनायक राऊत साहेब सिंधुदुर्गामध्ये जाणार आहोत. वीस तारखेची जी गाईडलाईन आहे, काय नक्की सुरू करायचं 20 तारखेनंतर, ते आज फायनलाईज होईल. आज फायनलाईज होऊन प्रशासनाकडे येईल आणि मग प्रशासन त्याची अंमलबजावणी करेल. पुन्हा म्हणण्यापेक्षा निर्णय केलेले आहेत. जी गावं, ज्या वाड्या अर्धवट कामामुळे कनेक्ट होऊ शकणार नाहीत पावसाळ्यामध्ये, ती कामं सुरू करण्याच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत. त्या कामाला परवानगी देखील मिळाली. चिपळूण डिव्हिजनला आतापर्यंत 17 कामांना सुरू करायला परवानगी मिळाली आणि 213 कामांचे प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेत, त्याला देखील उद्या परवा परवानगी मिळेल आणि ही कामं सुरू होतील. हो, नक्कीच होईल, कारण आता लॉकडाऊनमुळे हे सगळे कामं बंद होतीच. मागच्याच 2 दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी कामं सुरू करण्याचे आदेश ह्या सर्व कॉन्ट्रॅक्टरना दिलेले आहेतच, त्यामुळे हे मधल्या पिरियडमध्ये जी काही थोडी कामं थांबली होती ती पुन्हा येत्या आठवड्यापासून जोरदार सुरू होतील आणि पुन्हा एकदा आम्ही मंगळवारी हे जे ठेकेदार आहेत ते त्यांच्या सिनियर ऑफिसर्स आणि NHIचे सिनियर्स ऑफिसर यांची एक बैठक मंगळवारी घेतलेली आहे आणि पावसाळ्यापूर्वी अधिकाधिक कामं जोराने करण्याचे त्यांना आदेश दिलेले आहेत. देण्याघेण्याच्या आहेत, तरी पण त्यांचे जे काही फायनान्शियल प्रॉब्लेम होते, बँका त्यांना फायनान्स करत नव्हते, मी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली, गडकरी साहेबांनी बँकांच्या हायर ऑथॉरिटीशी बोललेत आणि तोही प्रॉब्लेम 100% नाही पण 80% प्रॉब्लेम तो सॉल्व झालेला आहे. पाहिलं तर आम्ही करू वैशिष्ट्य रिव्हरच्या पुलाची सुद्धा आम्ही मगाशी पाहणी केली येताना आणि त्या पुलाला आणि खास करून शास्त्री रिव्हर संगमेश्वरची ह्या 2 पुलांना खूप प्रायोरिटीने काम चालू करण्याचे संकेत त्यांना आदेश दिलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या हायर ऑथॉरिटीला आम्ही मंगळवारी बोलवून घेतलेलं आहे आणि ते काम डे नाईट चालू करा अशा पद्धतीच्या सूचना
संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना देण्याची व्यवस्था केलेली आहे. खरं म्हणजे केंद्र सरकारच्या नवीन धोरणाप्रमाणे ह्या हायवेच्या कामालासुद्धा जर तो गाळ काढून जर उपयोगात येत असेल तर आम्ही त्याला प्रायोरिटी द्यायला आता आज संध्याकाळच्या मीटिंगमध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहोत. नदीतला गाळ म्हणा, धरणातला गाळ म्हणा की इतर ठिकाणाहून भरणी टाकण्याऐवजी ते करा, जेणेकरून एक बुलढाणा पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न तो आहे. खरं म्हणजे केशरी कार्डधारकांना सुद्धा धान्य पुरवठा सवलतीच्या दरात देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. त्यासाठी जवळजवळ 364 कोटी रुपयाचं बर्डन महाराष्ट्र सरकारवर पडतं आहे. आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट जो रेट आहे MSP त्या भावाने आम्हाला धान्य पुरवठा महाराष्ट्र सरकारला करा. म्हणजे सर्व केशरी कार्डधारक आणि APL जे तुम्ही 1 लाखाच्या उत्पन्नापर्यंतच्या म्हणतात त्यांना हा धान्य पुरवठा करणं सोपं होईल. अद्यापही दुर्दैवाने त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही. परवाच्या दिवशीच केंद्रीय मंत्री रामविलास पासवान साहेब आहेत, त्यांच्याशी माझंसुद्धा बोलणं झालेलं आहे, भुजबळ साहेबांचंही बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी तयारी दाखवली की आम्ही देतो. जसजसं धान्य उपलब्ध होईल तसतसं हे धान्य वितरित करण्याचं काम महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीने करेल. पर्टिक्युलर दुकानदाराचं नाव सांगितलं तर आम्ही त्याचा रिव्ह्यू घेतला. मागच्या मीटिंगला सुद्धा ही तक्रार आली होती. ज्या धान्य रास्त धान्य दुकानासंदर्भात ही तक्रार होती तिथं आम्ही सर्व्हे करायला लावला. तिथं आम्हाला अनियमित न मिळाल्यामुळं ज्याच्या बाबतीमध्ये हे झालेलं आहे त्याला आम्ही अर्ज करा म्हणून सांगितलं, तक्रार अर्ज करा म्हणून सांगितलं. त्या व्यक्तीने काही अर्ज केला नसल्यामुळं आम्ही तिथं कारवाई करू शकलो नाही. ज्यांना कोणाला असं वाटतं आणि ज्यांच्या बाबतीत झालेलं आहे त्यांनी ताबडतोब प्रांतांकडे तक्रार करावी. कायदेशीर कारवाई 24 तासाच्या आत केली जाईल. नक्की. दुसरी
दोन चार गोष्टी पटकन क्लियर करतो. कामठाच्या बाबतीमध्ये आता मी आणि खासदार साहेब आता आम्ही जिल्ह्याच्या मीटिंगला जातो, तिथे निर्णय घेऊ. 1000 पीपीई किट जे रेग्युलर प्रॅक्टिशनर आहेत त्यांना कशा पद्धतीनं उपलब्ध करून द्यायचे त्या पद्धत आम्ही शासनाची चर्चा करू. आणि शासनानं जर उपलब्ध करून दिले नाही, खेळला आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही सर्वांकडे आहेत. हो आहेत म्हणून सांगितलं. आता घेतलेल्या चालू खेळ दाखवलीला आम्ही आता आढावा घेतला. खासगी जे प्रॅक्टिशनर आहेत त्या सगळ्यांनी पीपीई किट घेतलेली आहे. आता मुबलक प्रमाणात यायला लागलेले आहेत. शॉर्टेज होतं